लॉकडाऊन विरोधात आता वसई विरार आणि मीरा भाईंदर मधील हॉटेल मालक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. सध्या राज्यात अत्यावश्यक सेवे वगळताच अशांत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे मेटकुटीला आलेले हॉटेल व्यावसायिक आता कुठेतरी स्थिरावतोय तोच पुन्हा ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर आता आर्थिक पेच प्रसंग उद्भवला आहे. हॉटेलचं भाडं, मेंटेनन्स, स्टाफ पगार, लाईट बिल असा आर्थिक गाडा हाकायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी ही वसई विरार मीरा भाईंदर मधील हॉटेल व्यावसायिक संघटनेंनी आपल्या हॉटेल समोर उभा राहून आंदोलन केलं आहे. सरकारनं आमच्याकडे स्थानभूतीपूर्वक पाहावं अशी त्यांची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज एन इन्फो, वसई. सर, जे हॉटेल मालकांना जे आज निर्बंध आणलेत गव्हर्नमेंटनी, आज फक्त पार्सलसाठीच चालू आहे. आम्हाला पूर्वी 8 वाजेपर्यंतचा टायमिंग होता तो काढून आम्हाला आता फक्त पार्सलवरती चाललं आहे. पार्सल बिझनेस हा फक्त 10% बिझनेस आहे आमच्या संपूर्ण बिझनेस पासून. आणि आमचे जेवढे खर्च आहेत, जेवढे आमचा कामगारांचा पगार आहे, आमचं भाडं आहे, आमचं लोन आहे, हे सगळं ह्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये चालणार नाही. त्यामुळे आमचा हॉटेल व्यवसाय हा कोसळून जाईल. आमच्याकडे जे कामगार जे आहेत हे पळून जातील. ह्यांच्याकडे पण खूप काही खर्च आहेत, ते पण ह्याच्यामध्ये होणार नाही. सर, माझा कॅटरिंगचा व्यवसाय होता, मध्ये शासनाने नुसता 10% काहीतरी स्टार्ट केलेलं, आता पूर्ण बंद, आता परत लॉकडाऊन झाल्यामुळे पूर्ण इंडस्ट्री बंद झाली आहे. मग शासनाने स्वतः तरी आमचा पण विचार केला पाहिजे. आज आमच्याकडे आज 1000 लोकं कामाला होते, आणखी ते रस्त्यावरती आले, आणखी आम्हीसुद्धा आता कर्ज वगैरे झालो आहे. आणखी जे लोकांचे मी जे काम केले ते पण नाही भेटत आता. मग लोकांनी म्हणजे शासनाने कुठेतरी आमच्यावरती पण विचार केला पाहिजे. लॉकडाऊन झाल्यानंतर आमचं जीणं खूप मुश्किल होईल, कारण का आमचं सगळं याच्यावरच अवलंबून आहे. आणि सरकारने हा निर्णय आहे तो चुकीचा आहे. तर मी त्यांना आम्ही कसं जीवन काढलं 2020 मी घरातले कशी फॅमिली माझी कशी चालवली ती माझी मला माहीत. आम्ही कर्जबाजारी झालो, त्यानंतर परत आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येऊन थोडंसं व्यवस्थित चालू होतं आणि त्याच्यात परत हे प्रॉब्लेम चालू झाला. तर ह्याच्यानंतर आमची उपजीविका कशी करायची हाच माझा प्रश्न आहे सरकारला.